कांग्रेस के प्रदेश अध्यक्ष नाना पटोले ने बदलापुर मामले पर बात करते हुए कहा कि हम अक्षय शिंदे ने किया इसका समर्थन नहीं कर रहे हैं, मगर इस मामले में किसी को बचाया जा रहा है, ऐसा आरोप उन्होंने लगाया है। बदलापुर केस के आरोपी अक्षय शिंदे का पुलिस ने एनकाउंटर कर दिया। इस मामले में किसी ने भी आरोपी का समर्थन नहीं किया है। इस एनकाउंटर पर विपक्षी दलों ने कुछ सवाल उठाए हैं जिनका सरकार को जवाब देना चाहिए। सरकार बिना जवाब दिए विपक्ष पर सवाल उठा रही है। भाजपा सरकार पापी और झूठ बोल रही है और अपने पाप दूसरों पर थोप रही है। महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमेटी के अध्यक्ष नाना पटोले ने कहा कि अगर अक्षय शिंदे बदलापुर मामले में सभी आरोपियों का एनकाउंटर कर देते हैं तो विपक्ष सरकार के साथ खड़ा होगा। यशवंतराव चव्हाण केंद्र में मीडिया से बात करते हुए नाना पटोले ने कहा कि जानकारी सामने आई है कि बदलापुर के उस स्कूल में छोटी बच्चियों के अश्लील वीडियो बनाए जा रहे थे जो बेहद भयावह है। वह स्कूल बीजेपी आरएसएस का है और सरकार स्कूल की गतिविधियों को छुपाने और स्कूल के निदेशक को बचाने की कोशिश करी है। साधारण जेब कतरों को भी पुलिस हथकड़ी लगाती है तो क्या अक्षय शिंदे को हथकड़ी नहीं लगाई गई थी? क्या वह आपका दामाद था? क्या अक्षय शिंदे द्वारा ली गई पुलिसकर्मी की रिवॉल्वर लॉक नहीं थी? क्या बदलापुर मामले के बाकी आरोपी अब तक क्यों नहीं पकड़े गए हैं? ये सवाल उठते हैं। इस मामले में जो भी लोग शामिल हैं, उन्हें अक्षय शिंदे जैसे ही सजा दी जानी चाहिए। ऐसी घटना न सिर्फ बदलापुर में हुई बल्कि इससे भी भयावह घटना पिछले दिनों गृहमंत्री के शहर नागपुर में हुई है। नाना पटोले ने कहा कि राज्य में लड़कियों के साथ दुर्व्यवहार की घटनाओं में भारी वृद्धि हुई है। लोकसभेमध्ये तसंच झालं, ते जेवढे आले तेवढाच आम्हाला फायदा। एका बाजूला काँग्रेस जाहीर नाही करताय अशा पद्धतीचे उमेदवार त्यांनी जाहीर करू नये एवढीच आमची विनंती आहे। महाविकास आघाडीची मीटिंग 30 तारखेला, त्याच्यामध्ये आम्ही हे बोलू। नाना, साधारण किती जागा वाटपाचा अजून फायनल कुठली नाही? 70% जागा पूर्ण झाल्या अजून नाही आहे। जेव्हा आम्ही पूर्ण ओपनमध्ये येऊ त्यावेळेस आम्ही तुम्हाला जाहीर करू। झारखंडमध्ये नरेंद्र मोदीचं भाषण आहे, तिथे योजना अलायन्सची आमची जी सरकार आहे ती तिथं करते आहे, त्याचा तिथं जाऊन विरोध आहे नरेंद्र मोदींनी केलेला। मी इकडे यायचं तर इकडे लाडकी बहीण मतासाठी, झारखंडमध्ये त्याचा विरोध याच नरेंद्र मोदीजींनी केलेला आहे। आणि म्हणून या भाजपमध्ये जे खतखत आहे, इकडे विरोध तिकडे हे, आणि त्यांचा आमदार डेक्कन सावरकरनी या लाडक्या बहिणीच्या योजनेचा विरोध केलेला आहे। काँग्रेसनी लाडक्या बहिणी योजनेचा सुरुवातीपासून प्रदेश अध्यक्ष म्हणून आम्ही जाहीर केलेला आहे की या योजनेचं आम्ही समर्थन करतो। याला यापेक्षाही जास्त पैसे देण्याची भूमिका आमची सरकार आल्यानंतर आमचं राहील, ही भूमिका आम्ही मांडलेली आहे। यांची भेट घेतलेली आहे आशिष शेलार यांच्या जागेवर, म्हणजे वांद्रे पश्चिम आशिष शेलार यांच्या विरोधामध्ये। प्रिया दत्त काँग्रेसच्या नेत्या आहेत, आमचे खासदार वर्षा गायकवाड या इथल्या मुंबईच्या अध्यक्ष, त्याच्यामुळे राजकीय सगळ्या घडामोडी करणं आणि पूर्ण मुंबईमध्ये जास्तीत जास्त काँग्रेसचे आमदार निवडून आणणं हे काम सुरू आहे। हे महाराष्ट्रातलं सरकार पापी आहे आणि स्वतःचं पाप दुसरं कसं ढकलायचं हे लोक ठरवून करतात। आमचं कुठलंही ट्वीट बघा, आम्ही बोललो ते बघा। आम्ही त्या अक्षय शिंदेच्या मृत्यूच्या नंतर जे काही प्रश्न निर्माण झाले ते प्रश्न आम्ही विचारलेले आहेत, सरकार त्याला उत्तर का देत नाही? हे पडवापडवीचे उत्तरं देऊन स्वतःचं पाप दुसऱ्यावर ढकलण्याचं पाप हे करत आहे। लोकांना समजतंय अक्षय शिंदेचं समर्थन कोणी केलेलं नाही आणि करणार पण नाही, याच सरकारने केलेलं आहे। आणि आता कोर्टामध्ये एकाने जनहित याचिका टाकलेली आहे, त्याच्यामध्ये तर ह्या शाळेबद्दलचं तर त्यांनी फारच मोठ्या भूमिका मांडलेल्या आहेत की लहान मुलींचं त्यांचे व्हिडिओ बनवले जात होते आणि ज्या पद्धतीनं जे काही आता मुद्दे पुढे येतात ते भयावह आहे। आम्ही तेच सांगितलं की ते आरएसएसची आणि बीजेपीची शाळा आहे, त्या संचालक मंडळाला वाचवण्याचा प्रयत्न जो होत आहे, तर या घटनेच्या मागं जे काही घडलेलं आहे आता याच्यामध्ये टेक्निकल आपण गेलं तर साध्या पाकेट मारायला तुम्ही हातकडी बांधून नेता, याला हातकडी बांधली नव्हती का? याला काय तुम्ही तुमचा गावाही होता असा प्रश्न केला तर मग कसं लागेल यांना मिरची? मग याला हातकडी बांधली नव्हती का? मग हातकडी बांधली असेल तर तुम्ही सांगता की ती रिव्हॉल्वर त्याने हिसकली तर मग ती लॉक नव्हती का? हे सगळे प्रश्न येणार आहे। म्हणून या खोटारड्या
आणि पापी सरकारने मुद्दाहून जाणीवपूर्वक हा शब्द वापरतो की आज महाराष्ट्रामध्ये एक बदलापूरची घटना नाही, या गृहमंत्र्याच्या गावामध्ये नागपूरमध्ये सुद्धा याच्यापेक्षा भयानक घटना झाली आता अलीकडच्या काळामध्ये. महाराष्ट्रामध्ये ही एक प्रकारचा कीड लहान मुलींवर अत्याचार, महिलांवर अत्याचाराची या महाराष्ट्रामध्ये या सरकारमुळे लागलेली आहे. स्वतःचं पाप दुसऱ्यावर झोपण्यापेक्षा या सरकारने खरं आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे आणि या पद्धतीचे विरोधकांवर आरोप लावण्याचं काम यांनी करू नये. नाहीतर लोक या सगळ्या गोष्टी सांगा, अक्षय शिंदेच्या मृत्यूचं समर्थन का मारलं, काय झालं त्याच्या मुद्दा मी तुम्हाला सांगितलं की या सगळ्या टेक्निकल प्रश्न पुढे येणार. आरोपींना तुम्ही हातकडी लावली नव्हती का, की तुमचे रिव्हॉल्वर लॉक नव्हतं का, हे सगळे प्रश्न येणार आहे. आम्ही काल कुठलेही प्रश्न विचारले नाही. तुम्ही अजूनपर्यंत बाकी आरोपी का पकडले नाही, त्यांना पण इन्काउंटर करा ना. आम्ही समर्थन करतो, करा, आम्ही आहोत तुमच्यासोबत. काय मानवी हक्क वगैरे सगळं आम्ही ते नंतर बघू. पण जे लोक याच्यामध्ये सामील आहेत त्या सर्वांनाही अक्षय शिंदेसारखं करा, ही मागणी आमची आहे. त्याचं उत्तर या सरकारने दिलं पाहिजे, ही भूमिका आमची. इन्काउंटर करण्याची वेळ सरकार, हे आपलं पाप लपवण्यासाठी ती आरएसएस आणि भाजपची शाळा आहे आणि ती शाळा भाजपची आणि आरएसएस असल्यामुळे त्या शाळेमध्ये जे कृत्य चाललेलं आहे ते कृत्यच खऱ्या अर्थानं भयानक आहे. ते लपवण्यासाठी आणि आरएसएस आणि भाजपच्या लोकांना वाचवण्यासाठी या पद्धतीचं इन्काउंटर झालेलं आहे असं प्रश्नार्थक चिन्ह आमच्या समोर आहे. आमचं तर म्हणणं आहे की जेवढे आरोपी आहेत या सगळ्यांना इन्काउंटर करा, हे आमचं म्हणणं आहे. कॅमेरा पर्सन राजकुमार मोहट के साथ अभिषेक पांसी की रिपोर्ट.